अरे सर 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 आमच बूम बघा ना सर 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 तो बूम ओढ्याच्या परिसरामध्ये त्या राक्षसी वृत्तीनं दंडेलशाहीनं या ठिकाणी या गरिबांची घरं तोडण्यात आली, उद्ध्वस्त करण्यात आली, त्यांच्या घरातली सामानं फेकण्यात आली. एवढंच नव्हे तर स्त्रियांना हात लावून त्यांना ओढण्यात आलं, त्यांचे केस ओढण्यात आले. हा जो सर्व प्रकार या ठिकाणी जो घडलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असा. पहिली गोष्ट तर अशी की पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कितीही कायदेशीर पद्धतीनं तुम्हाला अधिकार जरी प्राप्त झाले असतील तरी त्या अवधीमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला कुणाच्या घरातला हात लावता येत नाही, तोडता येत नाही. नंबर एक. नंबर दोन, पॅन्डेमिक सुरू आहे संपूर्ण देशामध्ये आणि पॅन्डेमिकच्या या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की सर्वांनी या ठिकाणी मास्क लावावा, डिस्टन्स मेंटेन करावं, हात धुवावं. मग एवढ्या मोठ्या संख्येनं, शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी येऊन प्रशासनानं ही जी कारवाई केली या ठिकाणी आणि पुणे महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे खऱ्या अर्थानं तिथल्या महापौरांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना, की त्यांनी याला थांबवलं नाही. अधिकार त्यांचे ते थांबवू जाऊ शकले असते. माझ्या जर नागपूरमध्ये घडलं असतं तर मी त्या रोड रोलरच्या पुढे लोडून थांबवलं असतं, त्यांना हे केलेलं नसतं, जाऊ दिलं नसतं. परंतु एकानेही त्या ठिकाणी ते काम केलेलं नाही. या घटनेचा निषेध त्या ठिकाणी केला पाहिजे. मी आता या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष डोळ्याने मला राहवलं नाही. मला वाटलं की माझ्या कुटुंबांवर हा अन्याय मी सरकारात असताना जर होतो आहे तर मी कसा बसू या ठिकाणी, स्वस्त बसू. मी रात्रीला रमेश भाऊंना आणि मोहनजींना फोन केला की मी पोहोचत आहे सकाळी आणि या ठिकाणी आलो. ही अवस्था या ठिकाणी बघितली, ज्या भगिनींच्या हातावरचे वर्ण या ठिकाणी बघितले, निश्चितच एका प्रकारे आमच्या दलित स्त्रियांचा या ठिकाणी अपमान करण्यात आला आहे. दलितांवर मोठा अन्याय करण्यात आलेला आहे. या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावं ही मागणी राज्य सरकारकडे नोंदवू. आम्ही तीव्र भूमिका आरोप असा होतोय की नापाडमध्ये नाव नाही घेतली, तुमची दोन आघाडी नाव घेतलं सर. पालक मंत्र्यांचे आदेश होते, तो बिल्डर सर त्यांच्या जवळच आहे. त्या सरकारमध्ये काही आहात, मग कसे काही स्वच्छ करावे? एक जमीन त्या पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी महानगरपालिका माझ्याकडे आहे. परंतु महानगरपालिकेला जे करायचं असतं ते करते त्यांचे स्वायत्त अधिकार आहेत त्यांचे. त्यामुळं या पालकमंत्र्यांनी केलं किंवा अमुक माणसांनी केलं याचं काही आमच्याकडे आता दाखला तर काहीच नाही ना. जेव्हा चौकशी होईल संपूर्ण घटनेची आणि चौकशी अंती जर निष्कर्ष निघत असेल तर आपल्याला म्हणता येईल की अमुक माणसांनी हे केलं तर अमुक माणसांनी हे केलं. मी कुणाला वाचवू शकत इच्छित नाही, परंतु चौकशी अशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि एक लोकप्रतिनिधी या नात्यानं, राज्याचं जबाबदार मंत्री या नात्यानं, काँग्रेस पक्षाचा नेता या नात्यानं माझी मागणी राहणार की या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी आमच्या स्त्रियांना हात लावला, ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली त्या सर्वांवर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. ज्या बिल्डरनी
पावसाळा असताना सुद्धा या ठिकाणी हे काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। हा जो बिल्डर आहे तो अजित पवारांच्या एकदम जवळचा आहे असं म्हटलं जाते, त्यापेक्षा तरी ह्या घटनेकडे कसं बघताय? जी काही कारवाई करण्यात आली तिथल्या स्थानिकांचा पण आरोप आहे की अजित पवारांच्या जीवा आणि भाजपचे असंच म्हणणं आहे की कोणाच्या दबावाखाली महापालिका प्रशासनाने काम केलं, पालक संस्था ही राज्य सरकार असते महापालिकांची, त्यामुळे अधिकारी कोणाच्या दबावात होते असा प्रश्न तो त्यांनी आता पोलीस सांगितलं या ठिकाणी की पालक संस्था महापालिका आहे आणि पालक संस्था महापालिका आहे तर मग त्याच्या महापौरचा ढोका करत होते का करत होते? ते स्वतः कळले नाही, त्यांनी बुलडोजर का थांबवला नाही? महानगरपालिकेची सत्ता कुणाची आहे? भारतीय जनता पक्षाची आहे। कोणी या ठिकाणी आहे हे लक्षात? राऊत साहेब कशामध्ये? नागपूरचे पालक राऊत साहेब।